पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिति अध्यक्षपदी राजकीय व्यक्ति नेमण्यास वारकरांनी विरोध केलाय। मंदिर समिति अध्यक्षपदावर वारकरी संप्रदायातील व्यक्ति नेमण्याची मागणी विश्व वारकरी सेनेचे अध्यक्ष तुकाराम महाराज भोसले यांनी सरकारकडे केली। राजकीय व्यक्ति आमदार खासदार यांना मंदिर समितीवर अध्यक्ष नेमल्यास राज्यभर आंदोलनाचा इशारा विश्व वारकरी सेनेने दिलाय। राज्यात शिर्डी आणि पंढरपूर देवस्थान समितीचं पक्षीय वाटप झाल्यानंतर आता पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीसाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरू आहे। यावर भाजपचं वर्चस्व असल्यानं हे महामंडळ बरखास्त करण्यात आलं होतं। तेव्हापासून या महामंडळावर नियुक्ती होण्यासाठी अनेकांनी प्रयत्न सुरू केले। केंद्रीय मंत्री आणि शीघ्रकवी रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींवर आपल्या नेहमीच्या शैलीत कविता सादर केली। और मैं बताना चाहता हूं कि सारे राहुल गांधी और सारे विरोधी दल के मतलब लोगों का दुखी है मन, सारे विरोधी दलों का और राहुल गांधी जी का दुखी है मन, क्योंकि नरेंद्र मोदी है नंबर वन। नरेंद्र मोदी जी सारे राज्यों को विकास के लिए दे देंगे जितना चाहे उतना धन। नरेंद्र मोदी जी सारे राज्यों को दे देंगे विकास के लिए जितना चाहे उतना धन। और इसीलिए 2024 में प्रधानमंत्री बनने का मोदी जी का नजदीक आ रहा है क्षण। पुढच्या निवडणुकीत आरपीआय एनडीए सोबत लढणार असल्याचं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केलं। उत्तर प्रदेश आणि पंजाब विधानसभा निवडणूक आरपीआय लढणार आहे। उत्तर प्रदेशात 10 जागा देण्याची मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्याकडे केल्याची माहिती आठवलेंनी दिली। तिसरी चौथी आघाडी झाली तरी नरेंद्र मोदींवर परिणाम होणार नाही अशी टिप्पणीही आठवलेंनी केली। वाशिम जिल्ह्यातील रिसोड शहरात मुख्य रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य बघायला मिळालं। हिंगोली राष्ट्रीय महामार्ग आणि वाशिम नाका ते कालुशा बाबा दर्गा रस्त्यावरची मोठी दुरवस्था झालेली आहे। रस्ता दुरुस्तीसाठी अनेक आंदोलनं करण्यात आली मात्र अद्याप या रस्त्याची दुरुस्ती काही झाली नाही। संबंधित विभागाकडे लक्ष देऊन रस्ते दुरुस्त करण्याची मागणी रिसोडकर करत आहेत। ओबीसीच्या आरक्षण प्रश्नी महाराष्ट्र ओबीसी जनमोर्चाच्या वतीनं परळी तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। ओबीसी जनमोर्चाचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार प्रकाश शेंडगे उपाध्यक्ष प्राध्यापक टी पी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली ठिय्या आंदोलन करण्यात आलं। महाराष्ट्र सरकारच्या हलगर्जीपणामुळेच ओबीसींचं स्थानिक स्वराज्य संस्थेतील राजकीय आरक्षण रद्द झाल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला। सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील मुक्तांगण प्ले स्कूलतर्फे 100 वडाच्या रोपांचं वाटप करण्यात आलं। घरातच वडाच्या रोपाची पूजा करावी, वाटप केलेल्या रोपांचं योग्य संगोपन करून वृक्ष लागवडीसाठी प्रयत्न करावेत असं आवाहन करण्यात आलं। पर्यावरण रक्षणासाठी झाडे लावली पाहिजेत, वटपौर्णिमेच्या निमित्तानं मिळालेली ही भेट पुढील पिढ्यांना ऑक्सिजन देईल अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली। लाल मातीतली कुस्ती म्हणजे